नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय न्यूज टेक महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहादचे 1 लाखाहून अधिक प्रकरण समोर आली आहेत. त्यामुळेच मागील काही महिन्यांपासून सकल हिंदू समाज सातत्यानं मोर्चे काढत असल्याचं वक्तव्य महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज विधान परिषदेत केलं. या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलेलं आहे, तर सरकार विरोधात विरोधी पक्ष आक्रमक झालेले आहेत. पाहूया. मुद्द्यावरून राजकारण तापलं. 50,000 लोगों के मोर्चे पूरे महाराष्ट्र के अंदर हर जिले में निकल रहे हैं, तो क्या अब अपना आप निकल रहे हैं? माननीय अध्यक्ष मोदी, आग अंदर जली हुई, आग अंदर जली हुई. जातीपातीचं राजकारण करत असल्याचा सरकारवर आरोप. चुकी की इन्फॉर्मेशन दिया लोधाजी ने, आदरणीय लोधाजी को माफी मांगने बोलिए. लव जिहाद वर कायदा करण्याच्या दिशेने सरकारचं पाऊल. अरे त्याची मुलगी जाते ना, त्याचा बाप आत्महत्येशिवाय पर्याय नाहीये, त्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाहीये. मंगलप्रभात लोढांचं लव जिहादवर वक्तव्य. अध्यक्ष महोदय, मैं कई अभी लास्ट में जाके नाना ने बताया कि भाई 2-3 सदस्यों ने और भी बताया लव जिहाद के बारे में. मुझे समझ में नहीं आता माननीय अध्यक्ष महोदय कि हम महिलाओं के उत्थान की, महिलाओं की सुरक्षा की बात में तो करते हैं, पर जब यदि कोई ऐसा विषय आ जाता है कि जिसमें लव जिहाद का विषय हो, जिसमें महिलाओं के ऊपर हो रहे दूसरे अत्याचार का विषय हो, 50,000 लोगों के मोर्चे पूरे महाराष्ट्र के अंदर हर जिले में निकल रहे हैं, तो क्या वो अपना आप निकल रहे हैं? माननीय अध्यक्ष मोदी, आग अंदर जली हुई. ये जो सारे महाराष्ट्र के अंदर 1 लाख से ज्यादा लव जिहाद के केसेज हुए, उससे समाज कहीं ना कहीं व्यथित है. माननीय अध्यक्ष महोदय, मंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापले. विरोधी पक्षांनी या वक्तव्यावरून सरकारला घेरले, तर हा मुद्दा जाणून बुजून भरकटवण्याचा प्रयत्न केला जातोय. लव जिहादच्या मुद्द्यावर समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी ही आक्रमक भूमिका घेताना दिसून आले. सरकार ज्या प्रकारे मुस्लिम समाजाशी व्यवहार करत आहेत ते योग्य नाही. सरकार जातीवाचक बोलून राजकारण करत असल्याचंही आझमी म्हणाले. हाउस में मैं मांग करतो अध्यक्ष महोदय की चुकी की इन्फॉर्मेशन दिया लोधाजी ने, आदरणीय लोधाजी को माफी मांगने बोलिए. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, इसको माफी मांगने बोलिए. इस तरह की गलत बातें लाकर हाउस के अंदर बात करना, अध्यक्ष महोदय, लव जिहाद नाम की कोई चीज नहीं है. ये लोग सिर्फ और सिर्फ धर्म के नाम पर लोगों को लाना चाहते हैं. यावर लोकांचा आक्रोश होतोय आणि लव जिहादची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या प्रकरणावर सरकार ऍक्शन घेणार आहे, तर लव जिहादवर कठोर कायदा बनायला हवा. मी अतिशय हुशारीने माननीय मंत्री महोदय मंगलप्रभात लोढाजी यांनी दिलेल्या आकड्यातून समाजामध्ये काही वेगळ्या भावना निर्माण होऊ शकतात, वेगळ्या माहिती होऊ शकतात आणि त्यातना काही गडबडी होऊ शकतात, अशा पद्धतीचा अशा वेगळ्या भावना निर्माण होऊ शकतात. आणि अध्यक्ष महोदय, या पद्धतीने त्यांच्यावर हेतू आरोप त्यांना करायचा असेल मंत्र्यांवर, तर त्यांना नोटीस दिली पाहिजे. अध्यक्ष महोदय, एवढं सिम्पल आहे ना, मंत्री महोदय येते, अध्यक्ष महोदय, त्यांना तुम्ही नोटीस दिली. माझं म्हणणं संपलेलं आहे अध्यक्ष महोदय. आणि लव जिहादच्या बाबतीमध्ये चर्चा करायची ना, करू ना आवड साहेब, करू ना आवड साहेब. आम्ही घाबरत नाही अध्यक्ष महोदय. अहो, हिंदू मुलींना अन्याय अत्याचार करणाऱ्याला त्या विरोधात लव जिहाद आहे आणि ते आमचा आग्रह आहे. लव जिहादवर कायदा आलाच पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लव जिहादच्या प्रकरणाचा आकडा सांगितला आणि सरकारने सांगितलेली आकडेवारी कमी असल्याचं आव्हाडांनी म्हटलंय. परंतु या मुद्द्याला स्वतः मंत्रीच भरकटवत असल्याचं म्हटलंय. चर्चा करताना माननीय मंगलप्रभात लोढा यांनी कुठल्याही समाजाच्या भावना त्यांना दुखवायच्या नव्हत्या हे मला मान्य आहे, पण एक चुकीचा आकडा ऑन रेकॉर्ड आणला की 1 लाख लव जिहादची प्रकरण आहेत, तसं नाहीये. माझ्याकडे ऑफिशियल रेकॉर्ड आहे की फक्त 3,693 लव जिहाद म्हणजे इंटरफेथ, त्याला ते लव जिहाद म्हणतात, आम्ही त्याला इंटरफेथ म्हणतो, मॅरेजेस झालेत. एका मंत्री महोदयाने इतकी चुकीची माहिती देऊन समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचं काम करू नये. रेकॉर्ड चेक करू. मुस्लिम मतदान घेण्यासाठी जाणून बुजून जितेंद्र आव्हाड असं करत आहेत, परंतु या
मुद्द्याबाबत ग्रामीण भागातील परिस्थिती भीषण असल्याचं शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी सांगितलंय. चला माझ्या बरोबर माझ्या गावात दोर घडली माझ्या गावात. तुम्ही बोलू नका जास्त प्लीज. मुंब्र्यात राहता म्हणून बोलू नका. त्यांची मतं पाहिजे म्हणून बोलू नका. अरे ज्याची मुलगी जाते ना त्याचा बाप आत्महत्येशिवाय पर्याय नाहीये. त्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाहीये. आत्महत्येशिवाय पर्याय नाहीये. दुबईला जाऊन मुली विकल्या जातात माहिती आहे तुम्हाला. हे तुम्हाला मतांच्या लागून चालून करता तुम्ही जर हे बोलत असाल निषेध आहे तुमचा. म्हणजे सरकारने लव जिहादच्या मुद्द्याला गांभीर्यानं घेतल्याचं स्पष्ट आहे. तर दुसरीकडे राज्य सरकार लव जिहादच्या मुद्द्यावर कठोर पाऊल उचलण्याचीही तयारी असल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट न्यूज टेट महाराष्ट्र.